विद्यार्थी मित्र आपण अभ्यासत आहोत अनुवंशिकता आणि परिवर्तन हा पाठ आणि आज आपल्या या पाठामध्ये मेंडलची द्विसंकर संतती म्हणजे काय त्याबद्दल अभ्यासायचे. या अगोदर आपण मेंडलची एकसंकर पद्धती एक संकर संतती अभ्यासली होती. मेंडलच्या एकसंकर संततीमध्ये मेंडलने विरुद्ध लक्षणांच्या एका जोडीमध्ये संकर घडवून आणला होता आणि त्या संकराला एकसंकर पद्धती असं म्हटलं होतं. आता मेंडल द्विसंकर संततीमध्ये विरुद्ध लक्षणांच्या दोन जोड्या घेतो आणि या द्विसंकर संततीचं वैशिष्ट्य विरोधी लक्षणांच्या दोन जोड्या असतात आणि तेव्हा या संकराला द्विसंकर संतती म्हणतात. म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये विरोधी लक्षणांची एक जोडी होती तर द्विसंकर म्हणजे डायहायब्रिड क्रॉस मध्ये विरोधी लक्षणांच्या दोन जोड्या असतात आणि अशा संकराला द्विसंकर संतती असं म्हणतात. आता इथं विरोधी लक्षण कोणत्या दोन जोड्यामध्ये घेतले होते? आपण मेंडेलनं पायसम सटायवम म्हणजे वाटाण्याच्या झाडांवर केलेले प्रयोग अभ्यासले होते किंवा लक्षणं त्याच्यामधले वाटाण्याच्या झाडाची लक्षणं गोल बिया येणाऱ्या वाटाण्याच्या झाडांना त्याला कॅपिटल आर असं म्हटलं. तर गोलच्या विरुद्ध सुरकुतलेल्या बिया विरुद्ध म्हणजे अप्रभावी गोल प्रभावी तर सुरकुतलेला अप्रभावी. पिवळ्या बीजांचा रंग हा प्रभावी रंग तर हिरवा रंग हा अप्रभावी होता आणि म्हणून विरोधी लक्षणांच्या या जोड्या निवडल्या गोल बिया येणाऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या म्हणजे गोल आणि पिवळा हे दोन लक्षणं इथं निवडली. तर गोलच्या गोल प्रभावी होता तर अप्रभावी कोणता होता? गोलच्या विरुद्ध सुरकुतलेला आणि पिवळ्याच्या विरुद्ध अप्रभावी कोणता होता? हिरवा. म्हणून गोल आणि पिवळ्या बिया तर सुरकुतलेल्या आणि हिरव्या बिया या बियांमध्ये मेंडलनं संकर घडून आणला. झाल्या दोन विरोधी लक्षणांच्या जोड्या आणि मग त्यांचा संकर घडून आणल्यानंतर आता गोल आणि पिवळ्यासाठी कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय कारण आर पण प्रभावी लक्षण आहे. कॅपिटल आर म्हणजे गोल पण प्रभावी लक्षण आहे आणि पिवळा पण प्रभावी लक्षण आहे. म्हणून कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय त्याचबरोबर स्मॉल आर आणि स्मॉल वाय हे दोन विरुद्ध लक्षणांच्या जोड्या यांच्यामध्ये संकर घडून आणला. आता जनक पिढी म्हणजे ज्याला आपण जन्म देणारी म्हणून पॅरेंट P1 असं देखील म्हणतो. या जनक पिढीमध्ये लक्षणं कोणती होती कसली होती याच्यामध्ये जनक पिढीची स्वरूपविधा तर जनक पिढी कोणती होती? गोल पिवळ्या आणि सुरकुतलेल्या हिरव्या अशा या जनकांमध्ये संकर घडून आणला. आणि याच्यामधली स्वरूपविधा जर आपल्याला लिहायची झाली तर आपण ही स्वरूपविधा कशी लिहू? गोल आणि पिवळ्या आणि दुसरी कोणती होती? सुरकुतलेल्या आणि हिरव्या. तर सगळंच बसत नाही फळ्यावर म्हणून आपण असं लिहितो हे पी म्हणजे पिवळं आणि सु म्हणजे सुरकुतलेलं. गोल पिवळं आणि सुरकुतलेलं हिरवं यांच्यामध्ये संकर घडवून आणला. आता याची जनुक विधा कशी होती? जनुक विधा म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या जनुकांची रचना. गोलसाठी कोणता अक्षर? हे कॅपिटल आर आणि पिवळ्यासाठी कॅपिटल वाय हे दोन्ही कसली लक्षणं होती? ही दोन्ही लक्षणं प्रभावी होती. तर सुरकुतलेल्यासाठी स्मॉल आर आणि हिरव्यासाठी स्मॉल वाय हे हिरव्यासाठी. आता युग्मकांची निर्मिती होताना युग्मक कशी तयार होतात यांच्यामधून? युग्मक निर्मिती यांच्यामधून तयार होणारी युग्मक. आता युग्मक येत असताना तयार होत असताना त्या जनुकांची जोडी आहे इथं. ह्या जनुकांच्या जोडीपैकी सारखे असतील तर या जनुकांच्या जोडीचं प्रतिनिधित्व करणारा एक घटक पुढे येतो. आता ही जनुकांची जोडी आहे कारण जनुक जोडी नसतात. दोन्ही सारखे आहेत
तर मग दोन्ही येतील का पुढे? दोन्ही येणार नाहीत. ह्या जनुकांच्या जोडीमधून एक आर पुढे येतो कारण जोडी पण आर सारखे आणि हे दोन्ही पण वाय सारखे म्हणून कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय या जोडीमधला एक प्रतिनिधित्व करणारा आर आला आणि या जोडीमधला वाय या जोडीमधला प्रतिनिधित्व करणारा वाय हा एक घटक पुढे आला. हे झाली याची युग्मक. तर इथं काय होईल? हे स्मॉल आर आणि स्मॉल वाय अशी युग्मक तयार होतील. आता याच्यामधून तयार होणारी जी पहिली पिढी असेल या युग्मकांपासून तयार होणारी पहिली पिढी म्हणजे कोणती? याला आपण F1 जनरेशन म्हणतो. F1 असं नाव देऊ याला पहिल्या पिढीला. आता इथं काय होईल? पहिल्या पिढीमध्ये याची स्वरूपविधा कशी असेल पहिल्या पिढीत तयार होणाऱ्यांची? हे कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय, स्मॉल आर आणि स्मॉल वाय. तर इथं आता या दोघांपासून तयार होणार रोग हे कॅपिटल आर आणि स्मॉल आर, तर कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय अशा प्रकारचं हे झाड तयार होईल. म्हणजे हे या दोघांपासून झालेलं तयार. आता याची स्वरूपविधा कशी असेल? बघा, आपण प्रभावी लक्षण तयार होणाऱ्या पहिल्या पिढीमध्ये जे प्रभावी लक्षण असतं ते दिसून येतं. म्हणजे हे आर कशासाठी वापरलेले? आपण गोलसाठी. म्हणजे याची स्वरूपविधा कशी असेल? ही स्वरूपविधा हे गोल असेल. सुरकुतलेलं असेल का? नाही, म्हणून हे गोल आहे. आणि वाय पण आहे याच्यामध्ये. वाय कशासाठी वापरलेले? आपण पिवळ्यासाठी. म्हणून हे झाड कसलं असेल? गोल बिया आणि पिवळ्या बिया येणार हे झाड असेल. म्हणजे याची स्वरूपविधा गोल आणि पिवळ्यांची असेल. परंतु जरी गोल आणि पिवळं असला पण इथं पण गोल आणि पिवळे घेतले होते आणि सुरकुतलेले हिरवे घेतले होते स्वरूपविधेमध्ये. जनकामध्ये हे जनक होते. मग जनकासारखा गोल आणि पिवळा आहे का? याची स्वरूपविधा जरी गोल आणि पिवळी अशी असली तरी याची जनुकविधा गोल आणि पिवळ्या जनकाप्रमाणे आहे का? नाही. बघा, जनकाची जनुकविधा कशी आहे? इथं दोन्ही गोल मध्ये डॉमिनंट कॅरेक्टर आहे, हे प्रभावी जनुक आहे. तर पिवळ्यासाठी डॉमिनंट कॅरेक्टर कोणते होते? कॅपिटल वाय, कॅपिटल वाय. इथं मात्र हे दिसायला गोल आहे आणि रंग पण पिवळा आहे, परंतु गोल असताना याच्यामध्ये असणारे गोल हे प्रभावी जनक इथं नाही आहेत, जनुक इथं नाही आहेत. इथं एक रेसेसिव आहे म्हणजे अप्रभावी देखील आहे. आणि इथं दोन्ही कॅपिटल वाय आहेत म्हणजे प्रभावी पिवळा आहे हा. आणि हा प्रभावी पिवळा आहे का? हा मिश्र प्रकारचा पिवळा आहे. म्हणजे यांची जनुकविधा मिश्र प्रकारची होती परंतु स्वरूपविधा मात्र जनकाप्रमाणे होती. आणि जनुकविधा आहे का जनकाप्रमाणे? जनुकविधा मात्र जनकाप्रमाणे नाही. हे झालं दोन विरुद्ध लक्षणांची जोडी घेतली असता तयार झालेली पहिली पिढी कशी होती. आणि नंतर मेंडलनं काय केलं? या पहिल्या पिढीमध्ये स्वफलन घडवून आणलं. म्हणजे याची स्वरूपविधा जशाला तशी होती परंतु जनुकविधा मात्र कशी होती? विषमयुग्मनजी आहे. कारण हे समयुग इथं कसे आहेत? हे सगळे समयुग्मनजी आहेत. हे समयुग्मनजी गोल आणि समयुग्मनजी पिवळे, परंतु इथं गोल सोबत रेसेसिव्ह म्हणजे अप्रभावी कॅरेक्टर सुद्धा आहे आणि पिवळ्यासोबत हा हिरवा कॅरेक्टर सुद्धा आहे जो दडलेला आहे. म्हणून याला द्विसंकरज म्हणतात. या संकरामधून तयार झालेलं हे जे झाड आहे या झाडाला द्विसंकरज असं म्हणतात. आता त्याच्यानंतर मेंडलनं काय केलं? याचच स्वफलन घडवून आणलं. आणि याचं स्वफलन घडवून आणल्यानंतर तयार होणारी जी पिढी असते ती पिढी कसली असते त्याबद्दल आता आपल्याला अभ्यासायचे. आता जनक पिढी, पहिली जनक पिढी मधून तयार झालेली जी पहिलं जनरेशन होतं F1 जनरेशन, त्याच्यामध्ये ज्या द्विसंकरज तयार झालं त्याचं स्वफलन घडवून आणलं म्हणजे आता दुसरी जनक पिढी याच्यामध्ये काय झालं? म्हणजे याच F1 च स्वफलन घडवून आणलं. हे स्वफलन आणि त्या स्वफलनामध्ये तयार झालेले जे त्याची स्वरूपविधा कशी होती? गोल आणि पिवळे. आपण याच्या अगोदर अभ्यासलेलं, ज्यावेळेस इथं तयार झालेलं पहिलं जे होतं त्याची स्वरूपविधा गोल आणि पिवळी जनकाप्रमाणे होती, परंतु जनुकविधा कशी होती? जनुकविधा मिश्र प्रकारची होती. म्हणून गोल आणि पिवळ्या बीजांची गोल आणि पिवळ्या बीजांसोबत परत संकर घडून आणला. आणि त्यावेळेस
गोल आणि पिवळे जरी गोल आणि पिवळे दिसायला होते परंतु त्याची जनुक विधा कशी होती गोल साठी प्रभावी घटक हा कॅपिटल आर असल्यामुळे आणि तो आपण कॅपिटल आर लिहिला पण त्याच्यामध्ये अप्रभावी लक्षण नव्हतं का होतं त्याची जनुक विधा मिश्र प्रकारची होती म्हणून हे कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय आणि अधिक परत त्याची पण जनुक विधा हीच आहे या दोघांमध्ये सफलन घडून आणलं आता याची युग्मक कशी तयार होती युग्मक आता मी अगोदर सांगितलं तुम्हाला युग्मक तयार होत असताना जनुकांच्या जोडीचं प्रतिनिधित्व करतो आता इथं दोन जनुक सारखे आहेत का सारखे नाहीयेत मग जोडी आता त्याचं प्रतिनिधित्व कधी करेल जर दोन्ही सारखे असतील तर प्रतिनिधित्व आता इथं मात्र काय होईल हे पण वेगळे हे पण वेगळे याची जनुक विधा म्हणून युग्मक तयार होत असताना आता ही युग्मक कशी तयार होतील हे याचे युग्मक इथं लिहितो कॅपिटल आर कॅपिटल वाय हे झालं एक युग्मक त्यानंतर कॅपिटल आर स्मॉल वाय हे कॅपिटल आर स्मॉल वाय लक्षात येते ना त्यानंतर स्मॉल आर कॅपिटल वाय हे स्मॉल आर कॅपिटल वाय आणि शेवटी काय राहिला आता स्मॉल आर आणि स्मॉल वाय हे स्मॉल आर आणि स्मॉल वाय जशी ही युग्मक तयार झाली तशीच याची पण युग्मक तयार होतील हे कॅपिटल आर कॅपिटल वाय हे कॅपिटल आर कॅपिटल वाय दुसरं युग्मक कसं होईल कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय त्यानंतर स्मॉल आर कॅपिटल वाय हे स्मॉल आर कॅपिटल वाय आणि शेवटी काय राहिलं स्मॉल आर स्मॉल वाय ही झाली युग्मक तयार आता आपल्याला इथं जर दाखवायचं म्हणलं तर हे जास्त किचकट होईल आपण याला पेनेट स्क्वेअर मध्ये मेंडलने सांगितलेला पेनेट स्क्वेअर आता इथं किती चौकटी होतील हे चार आणि हे चार म्हणजे सोळा चौकटी होतील आता बघू आपण ते पेनेट स्क्वेअर नेमकं कसं असतं आता दुसऱ्या जनक पिढीचं स्वयंपरागण झाल्यानंतर किंवा स्वफलन झाल्यानंतर जो युग्मक तयार झाली ह्या युग्मकांमध्ये आपण ही युग्मक इथं लिहिली अशी युग्मक तयार झाली होती कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय आता ह्याच युग्मकांचं दोन्ही युग्मक समान तयार झाली होती इथं पण आपण हीच युग्मक लिहू हे कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल आर स्मॉल वाय आता यांच्यामध्ये स्वफलन झाल्यानंतर जे तयार होणार आहे आता काय करायचं प्रत्येक याचा संकर याच्यासोबत 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 आणि याच्यासोबत घडून आणायचा आता बघा हे काय होईल इथं हा कॅपिटल आर आणि हा कॅपिटल आर म्हणजे दोन्ही काय होईल आर आणि आर म्हणजे इथं कॅपिटल आर होईल ह्या आरचा आर सोबत म्हणजे कॅपिटल आर हा एक आर आणि हा म्हणजे एक यांचा संकर याच्यासोबत झाल्यानंतर कॅपिटल आर आणि हे कॅपिटल वाय कॅपिटल वाय हे कॅपिटल वाय कॅपिटल वाय म्हणजे हे तयार झालेलं कसलं झालं गोल आणि हे पिवळं झाड तयार झालं त्यानंतर दुसऱ्यांदा काय करायचं आता याचा संकर याच्यासोबतच घडणार या प्रत्येकाचा याचा याच्यासोबत झाला याचा याच्यासोबत याचा याच्यासोबतच आणि याचा याच्यासोबतच लिहायचा आता याचा याच्यासोबत हे कॅपिटल आर कॅपिटल आर हे कॅपिटल आर कॅपिटल आर आणि हे वाय कसलंय स्मॉल वाय अगोदर इथं स्मॉल असलं तरी आपण जे प्रभावी लक्षण ते अगोदर लिहायचं म्हणजे कॅपिटल वाय स्मॉल वाय त्याच्यानंतर याचा आता याच्यासोबत कॅपिटल आर स्मॉल आर आणि इथं जरी इथं कॅपिटल आहे इथं पण कॅपिटल आहे म्हणजे कॅपिटल वाय कॅपिटल वाय त्याच्यानंतर याचा हे आर दोन्ही पैकी अगोदर प्रभावी लिहायचं प्रभावी कोणते हे म्हणून कॅपिटल आर इथे का लक्षात हे कॅपिटल आर स्मॉल आर आणि कॅपिटल वाय स्मॉल वाय आता इथं तयार झालेला प्रभावी गुणधर्म कोणता आहे गोल म्हणजे हे कसलं असेल गोल याच्यामध्ये प्रभावी कोणता आहे
पिवळं कसं असेल पिवळं इत प्रभावी कोणता आहे गोल म्हणजे हे पण गोल असेल इत प्रभावी कोणता आहे पिवळा म्हणजे हे पिवळा असेल हे पण गोल असेल आणि हे पिवळं झाड असेल आता याचा याच्या सोबत संकर कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय त्याच्यानंतर याचा याच्या सोबत संकर कॅपिटल आर कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल वाय त्याच्यानंतर याचा याच्या सोबत हे अगोदर प्रभावी लिहायचं म्हणून कॅपिटल आर स्मॉल आर आणि कॅपिटल वाय स्मॉल वाय त्याच्यानंतर याचा याच्या सोबत अगोदर प्रभावी कॅपिटल आर स्मॉल आर आणि स्मॉल वाय स्मॉल वाय त्याच्यानंतर कॅपिटल आर स्मॉल आर आणि कॅपिटल वाय कॅपिटल वाय त्याच्यानंतर याचा याच्या सोबत कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय त्याच्यानंतर स्मॉल आर आणि कॅपिटल वाय कॅपिटल वाय त्यानंतर स्मॉल आर आणि कॅपिटल वाय स्मॉल वाय अगोदर जे प्रभावी आहे ते लिहायचं त्याच्यानंतर हे कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय त्याच्यानंतर कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल वाय स्मॉल वाय हे स्मॉल आर इथं कॅपिटल प्रभावी आहे म्हणून अगोदर प्रभावी लिहायचं कॅपिटल वाय स्मॉल वाय आणि हे स्मॉल आर आणि दोन्ही पण वाय अप्रभावी आहेत म्हणून स्मॉल वाय हे झालं याचं संकर घडून आणल्यानंतर आता हे कसले असतील गोल असतील प्रभावी गोल आहे इथं पिवळा आहे म्हणजे हा पण पिवळा हा कसा आहे गोल हा प्रभावी आहे का अप्रभावी हा वाय स्मॉल आहे म्हणजे हा हिरवा असेल म्हणजे इथं हिरवा लिहावा लागेल आपल्या लक्षात येण्यासाठी हा गोल हा पण पिवळा वाय कॅपिटल आहे हा गोल हे कसलं असेल हिरवा असेल हे कसलं असेल गोल आणि हे पिवळं गोल पिवळं आता हे गोल असेल का स्मॉल आर आहे म्हणजे हे कसलं असेल सुरकुतलेलं आणि हे कसलं असेल कॅपिटल वाय म्हणजे पिवळं असेल हे कसलं आहे सुरकुतलेलं स्मॉल आर आहे आणि इथं वाय म्हणजे हे पिवळं आहे त्याच्यानंतर इथं हे गोल आहे कॅपिटल आर आहे पण वाय आहे म्हणजे हे पिवळं आहे हे कॅपिटल आर आहे म्हणजे गोल आहे स्मॉल वाय आहे म्हणजे कसलं आहे सुरकुतलेलं आहे इथं स्मॉल आर म्हणजे हे पण सुरकुतलेलं आहे आणि कॅपिटल वाय आहे म्हणजे हे पिवळं आहे इथं सुरकुतलेलं आणि हे हिरवं हिरवा असणार आता याच्यामध्ये तयार झालेल्या सगळ्या झाडांचा रंग आणि आकार बियांचा आकार बघा कसा आहे गोल आणि पिवळे किती आहेत याचा जर याची स्वरूप विधा कशी आहे असं जर आपल्याला विचारलं स्वरूप विधा लिहायचे म्हटल्यानंतर आता आपण याची स्वरूप विधा इथं लिहू ही स्वरूप विधा आता याचा गोल आणि पिवळ्यांची संख्या जास्त दिसायला लागली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हा एक नऊ म्हणजे गोल आणि पिवळे किती आहेत स्वरूप विधा लिहिताना गोल आणि पिवळे तुम्हाला लिहा म्हटलेले आहे तुमचं तुम्ही लिहा गोल आणि पिवळे हे नऊ आहेत है की नाही गोल आणि पिवळे नऊ आहेत आता गोल आणि हिरवे गोल आणि पिवळे संपले की गोल आणि हिरवे किती आहेत आता इथे लिहितो मी गोल आणि हिरवे आपण गोल आणि हिरव्यांचा संख्या मोजू गोल आणि हिरवे किती आहेत बघा एक दोन हा गोल आणि हिरवा दोन इथं पण पिवळा 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 इथं कॅपिटल इथं स्मॉल आहे म्हणजे इथं काय होईल हा
हिरो असेल गोल आणि हिरो असेल हे पण स्मॉल वाय आहे ना स्मॉल वाय म्हणजे हिरो गोल आणि हिरो हे गोल आणि हिरोयांची संख्या पण किती झाली तीन झाली त्याच्यानंतर आता सुरकुतलेले आणि पिवळे बघू आपण हे सुरकुतलेले आणि पिवळे म्हणजे इथे लिहू सुरकुतलेले आणि पिवळे हे सुरकुतलेले आणि पिवळे किती आहेत एक सुरकुतलेला म्हणजे स्मॉल आर आणि पिवळा म्हणजे कॅपिटल वाय एक दोन आणि सुरकुतलेला आणि पिवळा हा एक तीन म्हणजे सुरकुतलेले आणि पिवळे सुद्धा किती झाले तीन आणि आता उरला काय बरं सुरकुतलेला आणि हिरवा उरला एकटाच एक हा सुरकुतलेला आणि हिरवा हे किती आहेत हा फक्त एक आहे एकूण किती झाले हे नऊने एक दहा सहा सोळा आपले हे चौकोन किती आहेत सोळा सोळा चौकोनांची बेरीज झाली ही झाली याची स्वरूपविधा आता आपण स्वरूपविधा लिहिली गोल आणि पिवळे नऊ गोल आणि हिरवे तीन सुरकुतलेले आणि पिवळे तीन सुरकुतलेले आणि हिरवा एक म्हणजे एकूण सोळा झाले ही याची स्वरूपविधा झाली जनुकविधा तुम्ही लिहायचा प्रयत्न करा जनुकविधा लिहिताना काय मोजावं लागेल आता आपल्याला जनुकविधा लिहिताना बघा इथं प्रभावी किंवा प्रभावी गुणधर्म असलेला गोल आणि पिवळा किती आहेत फक्त एक आहे हा याच्यासारखा आहे का जनुक याचा वाय इथं प्रभावी आहे इथं वाय प्रभावी आहे का एक रेसेसिव्ह आहे म्हणजे अप्रभावी आहे हा गोल आणि पिवळा दिसायला जरी सारखा असला तरी याच्यासारखा नाही म्हणजे याची जनुकविधा वेगळी आहे म्हणजे कॅपिटल आर कॅपिटल वाय याच्यासारखा दुसरा कोणता आहे का याच्यामध्ये अजिबात नाही म्हणजे प्रभावी लक्षण असणारा गोल आणि पिवळा याच्यात एकच आहे ही याची जनुकविधा झाली आता एकच जनुकविधा आहे का याची आता वेगवेगळ्या जनुकविधा आहेत त्याच्यानंतर कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय हा एकटा एक आहे तर कॅपिटल आर आणि स्मॉल वाय असे किती आहेत हे पण मोजा आता प्रत्येक वेगवेगळ्या जनुकविधा जर तुम्ही मोजल्या तर तुम्हाला जनुकविधा लिहिता येईल मी जनुकविधा इथंच सांगणार नाही आणि ते सांगायला थोडंसं वेळ पण लागेल तुम्ही शोधा शोधलं म्हणजे तुम्हाला सापडेल म्हणजे जनुकविधा याची कशी येईल तर कॅपिटल आर कॅपिटल वाय हा एक आहे याच्यामध्ये तर कॅपिटल आर स्मॉल वाय हा पण किती आहे याच्यामध्ये कॅपिटल आर स्मॉल वाय हा पण एकटा एकच आहे म्हणजे एक जसे एक आणि कॅपिटल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय असे किती आहेत हे मोजा म्हणजे प्रत्येक वेगळी जनुक कशी कशी आहेत ती मोजा आणि त्यांची जनुकविधा तुम्ही लिहा.